असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंत्य मानलाय. मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. हा वेगळा विषय आहे. पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. मला एक दोन महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. मला विचार करण्याची आवश्यकता सुरू करून दिली. माझ्या घरी त्यांचा सत्कार केला. काही तरुणांनी घोषणा दिल्या तर त्यांना हक्काने मी त्यांना दोन चपट्याही मारल्या. मी प्रत्येक मला शेवटच्या ज्या विधान परिषदा झाल्या त्या मी दोन्ही वेळा मला फॉर्म भरून ठेवायला सांगितले. सकाळी 9 वाजता मला फॉर्म भरायला येण्याचंही सांगितलं गेलं पक्षाकडनं. आणि त्याच्या 10 मिनिटं आधी मला फोन येऊन सांगितलं की तुम्ही हे फॉर्म भरायचं आहे, जैसी आपकी आज्ञा, असं समजून मी पक्षाचा प्रत्येक आदेश हा शिरसावंत्य मानलाय. मग मी पक्षाच्या विरोधात काय केलंय म्हणून माझ्या नैतिकतेवर असा प्रश्न निर्माण केला. या चॅनलला माहिती कोणी दिली, ही माहिती का दिली, या माहितीचं अशी मुहूर्त का गाठले जातात की अशा वेळी माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण होतो. राजकारण मी करेन किंवा नाही करेन, कधी करेन, कुणाशी करेन हा वेगळा विषय आहे. पण मी राजकारण करत असताना नेहमी स्पष्ट भूमिका दिली. मी मीडियालाही त्या दिवशी सांगितलं मला जे बोलायचं ते मी ठणकावून सांगेन आणि मला जर काही करायचंय तर ते डंके के चोट पर करेन. मी असं कुठे गुपितपणे अंधारात जाऊन करणार नाही. माझ्या तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला ऐकणारे हजारो लाखो लोक आज त्यांना प्रश्न पडलाय. त्यातले कितीतरी लोक मला प्रश्न करतात ताई तुम्ही काय करता. अनेक प्रश्न तर असे म्हणतात की ताई तुम्ही हे करा, हे योग्य, ते नाही. या सगळ्या लोकांच्या प्रश्नामध्ये, या सगळ्या लोकांच्या कन्फ्युजन मध्ये माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की राजकारणात येण्याचं माझं मूल काय. मी एक युवा म्हणून राजकारणात आले. भारतीय जनता पार्टी माझ्या रक्तामध्ये दौडत होती, त्याचे विचार माझ्या रक्तात दौडत होते. याचं कारण पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांचे विचार, अटल बिहारी वाजपेयी यांचा आदर्श, गोपीनाथ मुंडे यांनी घालून दिलेले संस्कार. पक्ष हा सर्वश्रेष्ठ आपल्यासाठी, आपलं राष्ट्र सर्वात महत्वाचं आहे, त्याच्यानंतर आपलं संघटन आहे, त्याच्यानंतर सत्ता आहे. पण मला वाटतं जसं पूर्वी म्हणायचे ना की शेती सर्वात उत्तम आहे, मध्यम आहे नोकरी आणि कनिष्ठ आहे व्यापार, आणि ते उलट झालंय. अशी व्हायची परिस्थिती निर्माण होऊ नये की सर्वात श्रेष्ठ ही सत्ता आहे आणि संघटन महत्वाचं आहे, अशा विचारांची मी नाही. भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता महाराष्ट्रातला जो व्यक्त होऊ शकत नाही, ते 106 आमदार ते भाजपावर निवडून आले, ते सर्व कार्यकर्ते जे 30 दिवस मोदी@9 मध्ये लाभले, ह्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप काही गोष्टी असतील पण बोलण्याची ताकद त्यांच्यामध्ये नाही. आज पंकजा मुंडे म्हणून मी तुमच्या समोर उभी आहे तर हे सांगते की अप्रामाणिकपणा माझ्या स्वभावात नाही. माझ्या स्वभावामध्ये व्याळ बोलणं, कोणाला टीका करणं, कोणाविषयी वैयक्तिक बोलणं हे देखील नाही. मी राजकारणामध्ये आतापर्यंतचा इतिहास बघा, मी फक्त आणि फक्त मुद्द्यांवर बोलते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जेव्हा देशाचे प्रधानमंत्री झाले, त्यांनी देशाच्या संसदेच्या पायरीवर डोकं ठेवलं, तेव्हा या देशाच्या नाही जगातल्या अनेक लोकांना हा विश्वास निर्माण झाला होता की एक सुंदर चारित्र्य संपन्न नेता या देशाला नव्हे जगाला लाभलेला आहे. आणि त्या नेत्यांनी तशीच नेते घडवावी, तशाच नेत्यांच्या पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा अनेक तरुणांच्या निर्माण झाली. अनेक लोक ब्युरोक्रेसी सोडून राजकारणात आले, अनेक लोक युद्धजगतातले राजकारणात आले. राजकारणामध्ये भ्रष्टाचार मुक्त राजकारणाचा नारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी दिला. खातो नथी खावानू देतो नथी या वाक्याने माझ्यासारखा तरुण प्रभावित झाला आणि त्याच्या जीवावर मी राजकारणात आले. माझ्यावरही आरोप झाले पण माझ्यावरच्या प्रत्येक आरोपाचं उत्तरही तुम्ही सर्वांनी दिलं. मलाही पराभव पत्करावा करावा लागला पण माझा पराभव हा लोकांच्या मनामध्ये काट्यासारखा रुजला आणि त्याची चर्चा सर्व माध्यमातून झाली. पण मी आतापर्यंत हे जाहीर मी आज कथन करते, ईश्वर साक्ष कथन करते, कारण ईश्वर साक्ष शपथ आणि जाहीर कथन अनेक लोक करत असतात पण त्याच्यावर ते वागतात का नाही याची मला आज शाश्वती देता येणार नाही. मी सांगते मी कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात कधीही भेटलेली नाही. मी राहुल गांधींना आयुष्यात प्रत्यक्षात पाहिलेलं देखील नाही. सोनिया गांधींना मी पाहिलेलं नाही. असं जन्मात झालं नाही की ते एका शहरात आहे मी त्या शहरात आहे. ज्या दिवशी माझ्याविषयी ही बातमी येते त्या दिवशी मध्य प्रदेशच्या कार्यकर्त्यांवर त्या क्षणाला तुम्ही माझा सोशल मीडिया बघा. माझं कुठलंही गुप्तीत आयुष्य नाही. माझं जे आहे ते माझ्या मीडियावर असतं, जे आहे ते सगळ्या जगासमोर असतं. माझ्या जीवनामध्ये पारदर्शकतेला, प्रामाणिकपणेला आणि स्पष्ट वक्त्यापणाला आणि न्यायप्रिय भूमिकेला फार महत्व आहे. या भूमिकांशी प्रतारणा होताना दिसताना मी खूप अस्वस्थ होते. नाराज नाही पण मी नक्की दुःखी आहे आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगते की या दुःखाचं मला माहित नाही मूळ काय. आज सगळेच राजकारणामध्ये वेगवेगळे प्रयोग आपण बघतोय, कधीच नाही. जसं कोविड आपण कधीच पाहिला नव्हता तसंच हे प्रयोग आपण कधीच पाहिले नव्हते.
बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही, शरद पवारांची राष्ट्रवादी आता राहिली नाही असं बातम्यांमध्ये मी बघते. तसंच पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटल बिहारी वाजपेयी यांची भाजप सदैव राहावी यासाठी माझ्या सगळ्या छोटा छोटा कार्यकर्ता धडपडतोय धडपडतोय. 30 दिवस मी नक्सलाइट एरियामध्ये मला काम दिलं होतं, मी तिथे जाऊन काम केलं, जेवायचा पत्ता नाही, खायचा पत्ता नाही, राहायचा पत्ता नाही, असं 20 वर्ष झाले मी काम करते. आणि हे काम करत असताना माझ्या नैतिकतेवर आणि माझ्या इंटिग्रिटीवर प्रश्न निर्माण होत असेल तर हे माझ्यासाठी अत्यंत दुःखाचं आहे. या गोष्टीबद्दल मी प्रचंड तीव्र नापसंती आणि दुःख व्यक्त करते. न्यायालयातून मी ही लढाई लढणार आहे. माझ्यावर न्याय झालाय का अन्याय झालाय हे काळच ठरेल. या परिस्थितीमध्ये भविष्यामध्ये मी काय करणार आहे काय नाही करणार आहे हे सांगण्या एवढी भविष्य मला कळत नाही. पण एवढंच सांगते माझी भूमिका नेहमी थेट आणि डायरेक्ट असते. आज मात्र या क्षणात मी स्पष्टपणे सांगते कोणत्याही पक्षातल्या कोणत्याही नेत्याशी माझा कुठलाही संवाद माझ्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात होतो. हेही तेवढंच सांगते की अनेक पक्षांनी माझ्याशी सन्मानजनक स्टेटमेंट करून सांगितले की मी त्यांच्या पक्षात यावे. माझ्या पक्षाला माझा सन्मान वाटत असेल अशी माझी अपेक्षा आहे. ते त्याच्याबद्दल काय विचार करत असतील हे त्यांचा संपूर्णतः निर्णय आहे. पण माझा प्रवास हा आतापर्यंत पूर्णपणे स्पष्ट आणि पारदर्शक लपून छपून काम करणं हे माझं नाही. आणि आता या जगाला लपून छपून काम करणं त्याचा कंटाळा आला. सर्व गोष्टी कोणाची सत्ता आहे, कोणाला कोणतं मंत्रीपद आहे, हे आम्हाला हवे, ते आम्हाला हवे, हे उलटून टाकलं, तो पक्ष संपला, हा पक्ष संपला, याच्यावर सीमित आहे. लोकांचं काय? असा उद्योग, असा तरुण आहे जो वकील आहे, जो डॉक्टर आहे, जो स्टार्टअप नवीन काढू इच्छितो, असा मुलगा आहे जो शिकू इच्छितो, यांचं काय? संस्था चालकांविषयी कोण बोलणार आहे? या युवकांविषयी कोण बोलणार आहे? महिलांच्या अत्याचाराविषयी काय बोलणार आहे? आपल्या चर्चा चालल्या कुठे आहे? एका मुलाने ड्रग घेतलेला पकडला ह्याच्यावर चर्चा होते कारण तो एका मोठ्या सुपरस्टारचा मुलगा असतो. पण या देशामध्ये एवढा इझिली ड्रग मिळतं हे फेल्युअर कोणाचं आहे? एखाद्या मुलीवर जेव्हा अत्याचार होतो तिला कोणत्या जातीच्या माणसाने अत्याचार केला ह्याच्यावर चर्चा होते पण त्या मुलीवर अत्याचार होतो हे फेल्युअर नाही का? एखादी माहिती एखाद्या घटनेविषयी एखाद्या समाजातल्या जबाबदार व्यक्तीकडे आहे आणि तो म्हणतो मी अजून देतो थोड्या थोड्या टप्प्याने देतो हा जनतेच्या वरचा अधिकार भंग नाही का? एखाद्या पदावर विराजमान माणसाकडे जर एखादी माहिती असेल तर ती माहिती लपवून ठेवून त्याचा राजकीय उपयोग करण्यापेक्षा त्या माहितीचा न्यायाने उपयोग केला पाहिजे आणि शिक्षा दिली पाहिजे अशी भूमिका माझी. या सगळ्या भूमिकेला प्रतारणा करणाऱ्या भूमिका माझ्या आजूबाजूला असल्यामुळे मी प्रचंड कन्फ्युज आहे. मी 20 वर्षामध्ये सुट्टी घेतलेली नाही. मला 1-2 महिन्याच्या सुट्टीची आवश्यकता आहे. मला अंतर्मुख होण्याची आवश्यकता आहे. मला विचार करण्याची आवश्यकता आहे. मी आमदार झाल्यावर माझा पहिला इंटरव्ह्यू सुधीर गाडगिळांनी घेतला होता तेव्हा मी असं म्हणाली होती की राजकारणामध्ये ज्या आयडियॉलॉजीजला समोर ठेवून मी राजकारणात आले त्या आयडियॉलॉजीजशी जेव्हा जेव्हा मला कुठेतरी प्रतारणा करावी लागेल आणि मला चुकीचे ऍडजस्टमेंट करावं लागतील तेव्हा मी राजकारणातला एक्झिट घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये मला एक ब्रेकची आवश्यकता आहे आणि तो ब्रेक मी घेणार आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगते 1-2 महिने मी लिटरली सुट्टी घेणार आहे आणि मग मी अंतर्मुख होऊन विचार करणार आहे आणि त्या सगळ्या विचार त्या सगळ्या जीवनातल्या संस्कारांवर विचार करणार आहे आणि त्याच वाटेवर मी आहे का हे मला तपासून बघायची गरज आहे.